नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीज मध्ये। कोकणात ओल्या काजूंचा सीझन सुरू झालाय। मुंबई आणि आजूबाजूच्या भागांमध्ये हे ओले काजू सहज उपलब्ध होतात। या ओल्या काजूची उसळ तीही मालवणी पद्धतीने या सीझन मध्ये नाही खाल्ली तर तुम्ही काय खाल्लं। म्हणूनच आज मी हीच ओल्या काजूंची मालवणी पद्धतीची रेसिपी घेऊन आली आहे। त्यांच्याकडे हे ओले काजू मिळत नाही, त्यांच्यासाठी एक ट्रिक मी यामध्ये सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला पण ही काजूची उसळ करता येईल। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। ओल्या काजूची उसळ बनविण्यासाठी इथे मी एक वाटी ओले काजू सोलून घेतलेले आहे। हे काजू सोलण्याआधी हे असे दिसतात, ज्याला वरती कव्हर असतं। हे मी अर्धा तास कोमट पाण्यामध्ये भिजत घातले होते। ते भिजत घातल्यानंतर त्याचा हा जो डोळा असतो तो अशा पद्धतीने काढून मधल्या बाजूने त्याला असं वेगळं करायचं असतं, म्हणजे त्याचे जे साले आहे अगदी सहज पद्धतीने वेगळे होतात। बघा किती सहज हे साल आपल्याला काढता आलं। यासाठी हे काजू आपल्याला अर्धा तास कोमट पाण्यात भिजवून ठेवणं खूप आवश्यक आहे, नाही तर 1 ते 2 तास तुमचे ते साल काढण्यातच जातील। त्यासोबत घेतलेलं आहे एक वाटी कांदा। इथे हे मी मीडियम आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। अर्धा वाटी ओलं नारळ घेतलेलं आहे। हे ओलं नारळ जर तुमच्याकडे खवलेलं नसेल तर तुम्ही इथे सुकं नारळ वापरलं तरीही चालेल। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 ते 2 इंचाचा आल्याचा तुकडा, 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरं आणि 1 टीस्पून शोप, असं मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता हे काजू बाजूला ठेवूया आणि या उर्वरित साहित्याचं वाटण करण्यासाठी भाजून घेऊया। हा मसाला भाजण्यासाठी मी इथे एक कढई तापत ठेवलेली आहे। त्यामध्ये घालूया 1 टीस्पून तेल। तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये घालूया 1 टीस्पून जिरं आणि शोप, 1 टेबलस्पून धणे आणि हे तेलावर छान परतवून घेऊया। धणे शोप जिरं तेलावर छान परतवून झालंय, त्यामध्ये घालूया आता 1 वाटी कांदा। कांदा सुद्धा तेलावर आपल्याला परतवून छान लालसर असा भाजून घ्यायचा आहे। कांदा अर्धा होत आला की त्यामध्ये घालायचं आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि खोवलेलं ओलं नारळ। आता हे सगळे मसाले आपण छान गुलाबी रंगावर येईपर्यंत परतवून घेऊया। इथे आपण ओलं नारळ वापरल्यामुळे हा मसाला अगदी काळपट असा भाजला जात नाही, जसा सुका खोबऱ्याचा भाजला जातो। त्यामुळे जरा लालसर झाला की आपण त्याला बंद करूया आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं बारीक वाटून घेऊया। आता त्याच कढईमध्ये मी इथे 4 टेबलस्पून तेल घातलेलं आहे, ज्यामध्ये घालूया 1 टीस्पून जिरं, 1/2 टीस्पून हिंग, 1/2 टीस्पून हळद आणि त्यामध्ये घालायचे आहेत हे ओले काजू। तेलावर हळदीमध्ये हे काजू छान परतवून घेऊयात। आता यात घालूया 1 चमचा तिखट। इथे मालवणी मसाला घालायचा असतो, पण मालवणी मसाला नसेल तर घरचं साधं तिखट आणि त्यासोबत 1 टीस्पून गरम मसाला घातला तरीही चालेल। आता या मसाल्यावर काजू 1 ते 2 मिनिट असेच परतवून घ्यायचे आहेत। काजू परतवून झाले की त्यामध्ये जे आपण वाटणाचा मसाला केला होता तो मसाला घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे।
मसाला छान एकजीव झालेला आहे। आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि चमचाभर साखर। साखर ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर थोडा गोडवा आवडत असेल तर तुम्ही साखर घालू शकता किंवा स्किप केली तरीही चालेल। तेलावर मसाला आणि काजू छान परतले गेलेले आहेत। यामध्ये आता घालायचं आहे आपल्याला गरजेनुसार पाणी। मी त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी पाणी घालून उरलेला मसाला यामध्ये घालते आहे। आता इथे तुम्हाला या उसळीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी घातलं तरी चालेल। आपलं वाटण तसं बघायला गेलं तर बरंच होतं, त्यामुळे इथे मी आणखी थोडं पाणी म्हणजेच एक वाटी पाणी घालणार आहे आणि छान मिक्स करून घेणार आहे। ज्या भागात ओले काजू सहज उपलब्ध होत नाहीत त्या भागातील लोकांना जर ही रेसिपी करून बघायची असेल तर आपले नॉर्मल जे काजू बाजारात मिळतात त्याला अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत घाला, म्हणजे उसळ केल्यानंतर त्याची चव ओल्या काजूंच्या उसळीसारखीच लागेल। आता या उसळीला एक उकळी काढून घेऊया। उसळीला छान उकळी आलेली आहे, एकदा चमचा फिरवून घेऊया त्यामध्ये। आणि झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिट ही उसळ शिजू द्यायची आहे। ओले काजू असल्यामुळे ही लगेच शिजते। 3 मिनिटांनंतर बघूया, उसळ मस्त शिजलेली आहे आणि ग्रेव्ही सुद्धा थोडी दाटसर अशी झालेली आहे। आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि ही उसळ सर्व्हिंगसाठी काढून घेऊया। तर ही मालवणी पद्धतीची मस्त अशी काजूची ओल्या काजूची उसळ तयार झालेली आहे। छान गरमागरम तांदळाच्या फुलक्यांसोबत ही काजूची उसळ सर्व्ह करा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। एकदा तरी ही उसळ नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजेच लज्जतदार रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।